अहमदनगर जिल्ह्याचे समाज विभागाचे जिल्हा अध्यक्ष टिळक पोस हे बोलणार आहे। उपस्थित सर्व समाज बांधवांना माझा सस्नेह जय जिजाऊ जय शिवराय। जगातील सर्वोत्तम भूमिपुत्राचा भारत गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जगबद्दल घालून घाव सांगून गेले मला भीमराव म्हणून ज्यांनी या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये आपलं योगदान दिलं। नुसतं योगदानच दिलं नाही तर मी म्हणेन हा महाराष्ट्र ज्यांनी घडवला त्या साहित्य रत्न अण्णाभाऊ साठेंना मी प्रथमता मानाचा मुजरा करतो। बांधवांनो माझ्या अगोदर ज्यांनी आपलं पोट तिरकीपासून बेंबीच्या देठापासून आपली भूमिका ज्यांनी या ठिकाणी मांडली ते आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय बाळासाहेब जी नाहटा यांनी हा प्रसंग घडल्यापासून त्यांना जी काही मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळाली तेव्हापासून ते मला सातत्याने सांगतात की आपल्याला काही करून एकदा कंधारला जायचंय। कारण त्यांनी सांगितलं की 2009 पासून त्यांनी साठे कुटुंबाला जी काही मदत केली आणि त्या साहित्य रत्नाभाऊ साठेंच्या साहित्य आणि विचारांच्या प्रेरणेमधून त्यांच्या मनामध्ये या समाजाविषयी जी काही भावना निर्माण झाली तेव्हापासून त्यांचा आणि या समाजाचा अतूट नातं असं निर्माण झालेलं आहे। आणि म्हणून आमच्या भागामध्ये आमच्या तालुक्यामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये आणि आमच्या परिसरामध्ये कुठेही मातंग समाजाचा कसलाही प्रसंग घडला तर ही व्यक्ती त्या समाजाच्या सुखदुःखामध्ये सहभागी असते। त्यांनी सांगितलं मी मोठे पण म्हणून सांगणार नाही परंतु एक जैन समाजाचा माणूस ज्याला अण्णाभाऊ साठेंचं साहित्य कळालं ज्याला अध्यक्ष महोदय फकीरा कळाला तो माणूस आज तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी 500 किलोमीटर रात्रीचा प्रवास करून इथपर्यंत आला। हा अण्णाभाऊ साठेंच्या विचारांचा परिणाम आहे। आणि म्हणून मला एकच सांगायचं आहे फार काही मी बोलणार नाही कारण अनेक तज्ञ माणसांनी इथं भाषण केलेली आहेत। हा भाग हा परिसर चळवळीत घडलेला परिसर आहे। हा काही सामान्य भूमी नाही। हे काही लाल झेंडे या ठिकाणी या खांबाला लावलेले आहेत। हा क्रांतीचा विचार घेऊन अण्णाभाऊ साठेंनी काम केलेलं आहे आणि तोच विचार या भूमीमध्ये आजही जिवंत दिसतो। मग असं असतानाही एवढे क्रांतिकारी नेते या भागामध्ये असताना देखील समाजावरती अन्याय का होतो याचं आत्मपरीक्षण समाज म्हणून आपल्याला करावं लागणार आहे। आता कुणीतरी सांगितलं की ग्रामसेवकाला निलंबित करण्याचा ठराव येत्या पंचायत समितीच्या मासिक सभेमध्ये नेते घेणार आहे। मी त्यांचं तुमच्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं त्यांचा मनस्वी आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो पण फक्त ग्रामसेवक निलंबित करून चालणार नाही। ग्रामसेवक हा या सगळ्या प्रक्रियेमध्ये वापरलेला प्याज आहे। खरं जर मूळ शोधायचं असेल ना तुम्हाला खरं मूळ सापडेल ते नांदेड मध्ये सापडेल ते तुम्हाला इथं कंधार मध्ये सापडणार नाही। कारण ते घोषच्या आदेशाने ग्रामसेवकाच्या आदेशाने तुमच्या गावात 1000-1200 पोलीस येऊ शकत नाही येऊ शकतात का? तुम्ही राजकारणामध्ये काम करणार आहात खरं बोलायचं बरं बोलायचं नाही। साहित्य रत्न अण्णाभाऊ साठेंचं नाव काय? तुकाराम नाव आहे। जगद्गुरु तुकाराम महाराजांचं नाव आहे तुकामने बोलू बरे तुका म्हणे बोलू करे येऊन रागे येतील ते। म्हणून आता राजकारण राहिलं बाजूला खरं बोला ग्रामसेवकाच्या सल्ल्यानं एखाद्या पंचायत समितीच्या सभापतीच्या सल्ल्यानं 1000-1200 पोलीस येऊन मातंग समाजातल्या माई भगिनींच्या अंगावर हात टाकू शकतात का? टाकू शकत नाही। म्हणून मूळ शोधा। नुसतं खांद्यानं पारून गेला लोक करून भागणार नाही मूळ शोधावं लागेल आणि ते मूळ या जिल्ह्यातल्या मेन प्रमुख नेत्यांपर्यंत जाऊन पोहोचेल। जोपर्यंत तुम्ही त्यांच्या गडीला वाड्याला आग लावताय तुम्ही त्यांना वरे लावताय तोपर्यंत मी होणार नाही तुम्हाला स्पष्टपणे सांगतो। कारण एक जिल्हा परिषदचा सदस्य हा समाजावरती अन्याय करू शकतो का? आणि वस्तुस्थिती बघितली काय परिस्थिती तिथं जागा गायरान जमीन आहे। गायरान जमीन आहे कोणाच्या बापाच्या मालकीची नसती। गायरान जमिनीवरती मंदिर उभं राहिलं साधू संतांचं हरकत नाही आनंदाची बाब आहे धार्मिक प्रश्न आहे सगळ्या समाजाची श्रद्धा आहे। मी तर सांगेल मातंग समाज हा अतिशय अंधश्रद्धाळू भोळा समाज आहे। साहेब या ठिकाणी जर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हात लागला असता ना छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला लागला हात लावला असता ना तर एकांधारे ना साहेब उभं आडवं झालं असतं पार्टी अशोक चव्हाणापासून ते कन्याच्यापर्यंत मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो काय होतंय। अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीत असं का होतंय
कारण अण्णा भाऊचा विचार तुमच्या आमच्यापर्यंत अजून पोहोचलेला नाही। नुसता फोटो पोहोचलाय, विचार तुमच्या आमच्या घरात पोहोचला असता, मनात पोहोचला असता आणि अध्यक्ष मध्ये रक्तात पोहोचला असता ना, तर हेच का यांचे पांचर उडाले असते तरी अण्णा भाऊचा खेळपात पुतळा काय हिंमत झाली नसती का? काय नाम जमीन आहे गावाचा सोलकार झालाय, गावाचा वाद मिटलेला आहे, दोन जातीचा हा वाद नाही, हा दोन समाजामधला वाद नाही, हा वाद आहे प्रस्थापित आणि विस्थापित राजकारण्यामधला। अरे आम्ही सांगू तीच दिशा, आम्ही सांगू तोच कायदा आणि आम्ही सांगू तीच प्रशासन वागणार की नशा येते कुठून। आणि पोलीस बांधवांना मला तुम्हाला स्पष्टपणे सांगायचं आहे, अरे आपण कुणाची बाजू घेताय? अरे तिथं वर्माई सुंदर आहे, तुमचा गृहमंत्री अजून फराळा महाराष्ट्रात त्याला शोध म्हणून आणि अरे ईडी तुमच्या मागे लागली, रोज 100 कोटीचे हत्ते घेताना आख्या महाराष्ट्रामुळं आख्या महाराष्ट्राची मान ही घटना घडली। त्याच मी केरळ राज्यात होतो, तिथं असेच अण्णा भाऊच्या विचारांचे लाल झेंडे फडकत होते, बातमी आली फ्रंट न्यूज इंग्लिश पेपर मध्ये आणि काय दाखवलं बातमीत की महाराष्ट्राचा गृहमंत्री ईडीच्या आरोपामुळे फरार झालाय, 100 कोटी रुपये रोज घेतल्याचा आरोप महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यावरती होत आहे। अख्या राज्याची मान या महाराष्ट्राच्या पोलिसांमुळे खाली गेलेली आहे, त्यामुळे यांना कारवाई करण्याचा नाही की खाली कारवाई केला नाही आणि हात कुणावर टाकता माई भगिनीवर? अरे जे खुरपून टुरपून आपले लेकर भरांचे कुटुंब चालवतात, जे घाम घालून आपला प्रपंच चालवतात त्यांच्यावर हात टाकताय? हिंमत असेल तर अनिल देशमुखला धरून आणा ना, जिथं तुमची वर्माई शिंदर आहे तिथं तुम्ही वराडाचं काय घेऊन बसते साहेब? मग इथला पिया असेल, इथला पियाचा असेल, आमच्या एखाद्या गाडीमध्ये विषय झाला जर मातम समाजाच्या ऐवजी जर बौद्ध समाज असता तर काय झाला साहेब? अतिशोक्ती सांगत नाही, मी चळवळीत काम करणारा माणूस आहे, शाहू फुले आंबेडकरांचा विचार आमच्या रक्तात आहे म्हणून आम्ही इथपर्यंत आलो। बौद्ध समाज असतो गाव फराळ झाला असतं तुम्हाला सांगतो, ते कोण जिल्हा परिषद सदस्य ते ग्राम पंचायतची वॉर्डिंग सरपंच गाव फराळ राहिलं असतं अजून ते जागेवर आलं नसतं, कारण ही ताकद पूर्ण आहे, ही ताकद बाबासाहेबांच्या विचारामध्ये। मग अण्णा भाऊ तर बाबासाहेबांना गुरु म्हणतात आणि सांगतात जग बने मारून गाव सांगून गेले मला भिरो, बाबासाहेबांचा विचार मातंग बांधल्यापर्यंत का नाही आला? मातंग समाजात योगदान जर मोजायचं ठरलं ना तर आजपर्यंत महाराष्ट्राचे सगळे मुख्यमंत्री एका पारड्यात टाकले आणि अण्णा भाऊंचा डब एका पारड्यात टाकला तर अण्णा भाऊंचा डब यांच्या पैशाचा बरोबर। त्याचं कारण 1.5 दिवसाची शाळा शिकलेला माणूस वाटेगावरून मुंबईला गेला आणि तिथून छत्रपती शिवराय सांगण्यासाठी रशियापर्यंत गेला, योगदान छत्रपती शिवरायांना वैश्विक स्वरूप देण्याचं जगाचा छत्रपती असल्याचं सांगण्याचं भाग्य अण्णा भाऊ साठेंमुळे आम्हाला तुम्हाला मिळालं। महाराजांचे तुमच्या आमच्यावर उपकार आहेत, अण्णाभाऊ साखे फक्त मातंग समाजाचे आहेत का? अण्णाभाऊ साखे इथं मग कसे एका कार्यकर्त्याने सांगितलं अण्णाभाऊ साखे कुणाचे, अण्णाभाऊ साखे कोण? तर या देशामध्ये नव्हे तर या जगामध्ये जिथं जिथं श्रम करी, जिथं जिथं कष्ट करी आणि ज्याचा ज्याचा इथल्या मातीसाठी घाम निघतो ना, ते सगळ्यांचे अण्णाभाऊ साखे आहेत, अण्णाभाऊ साखे मातंग समाजाचे नाहीत, बाबासाहेब बौद्ध समाजाचे नाहीत आणि छत्रपती शिवराय फक्त मराठा समाजाचे नाहीत। अरे जिथं जिथं अन्याय होईल तिथं तिथं आवाज उठवला जाईल ना, तिथं तिथं छत्रपती शिवराय, जिथं जिथं कष्टकरी श्रम करी अडचणीत येईल तिथं तिथं अण्णा भाऊ आणि जिथं जिथं कायदा सुव्यवस्था निर्माण होईल तिथं तिथं कोण? बाबासाहेब आंबेडकर। आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचंय शिवराय शाहू फुले आंबेडकर यांचा विचार या महाराष्ट्रामध्ये फक्त कोण नव्यापुरता सांगितला जातो, सांगितलं जातं पूर्वगामी राज्य, पुरोगामी महाविकास आघाडी, अरे अस्मित दळ भद्री आघाडी तुम्ही करून बसणार? अरे जर तुम्हाला महात्मा फुलेंचा छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासाठी, बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी आणि कंधार मध्ये तळोगावमध्ये अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यासाठी जर 2021 सालामध्ये जर आजही संघर्ष करावा लागत असेल तर
तो तुमच्या जिंदाबाद आणि तुमच्यापेक्षा असे राज्यकर्ते मेलेले बरे म्हणून मला या निमित्ताने फक्त एवढं सांगायचं आहे नाथा साहेबांनी आमची सगळी भूमिका मानलेली आहे फक्त मातन समाजच नव्हे तर बहुजन समाजातला फटका तुटका मोडका तोडका हा जो काही समाज आहे हा समाज जिथं जिथं कुठं कुठं अडचणीत येईल त्या त्या ठिकाणी त्या समाजासोबत संभाजी ब्रिगेड पहिल्या दिवसापासून आहे मी संभाजी ब्रिगेडचा एक कार्यकर्ता आहे आणि मला माझ्या संघटनेने शिकवलेलं आहे की तथागत विश्वरत्न साहित्य रत्न क्रांती सूर्य हे आपले नेते आहेत आमचे नेते पवार चव्हाण भिवान कव्हाच नव्हते आणि कधीच नसणार आहेत आमचं हायकमांड कोण आहे आमचं हायकमांड इथं मांडलेलं आहे आणि म्हणून मला या निमित्ताने तुम्हाला हात जोडून विनंती करायची बांधवांनो हा विषय फक्त अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचा नाही हा विषय सकल बहुजन समाजाच्या अस्मितेचा विषय आहे आज जर आपल्या साहित्य रत्नाला हे गावात 50x20 जागा देत नसतील तर आमचा पंचायत समिती सदस्य आमचा आमदार आमचा खासदार आमचा मेंबर ऑफ पार्लिमेंट आमचा राज्यसभेवरचा खासदार नाही तर आमचा कोविंद राष्ट्रपती यांची काय दिशा आहे यांच्या पुढे म्हणून या ठिकाणी या निमित्ताने मी फक्त एवढं सांगेल की हा जो काही समाज तुम्ही याच्या निमित्ताने एकत्र केला आहे या समाजाचा आणि पूर्वस्थेला माता भगिनींचा मी विशेष आभार मानतो कारण ज्या समाजामधल्या आई बहिणी आंदोलनामध्ये उतरतात ते आंदोलन यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही हा आंदोलनाचा इतिहास आहे आणि म्हणून ते आंदोलन 100% यशस्वी होणार या निमित्ताने पोलीस बांधवांना माझी विनंती आहे की तुम्हाला जर खरोखर चोर धरायचे असतील ना तर तुम्हाला चोरांची यादी किरीट सोमय्यांनी काहीतरी दिलेली आहे काल आणखी एक चोर आमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री त्याचं सुद्धा नाव त्याच्यामध्ये आलेलं आहे हे चोर तुम्ही धरा हे सापडत नसतील तर आता त्या गृहमंत्र्याच्या नावाने काहीतरी लुकआउटची नोटीस निघाली म्हणजे फरार गृहमंत्री घोषित केला महाराष्ट्राचा तो तुमचा नेता तो तुमचा गृहमंत्री त्यामुळे आपण आपल्या वर्दीच्या आत थोडीफार जर माणूस की तुमच्या शिल्लक असेल तुम्हाला जर वाटत असेल हे राज्य हा देश हत्येवरती चालतो आणि तुमच्या जर माणूस की म्हणून अस्मिता शिल्लक असेल ना तर या माय भगिनींना पुन्हा हात लावू नका आणि जर हात लावला तरी ते एका कार्यकर्त्यांनी सांगितलंय इथं बसलेले काही येडेगाबडे नाहीत भले खायला मार असतील भाकरीवरचे असतील पण जर लढायला होता गेला तर एक एक जण एक एक फकीरा होऊन तुमच्या अंगावरचे कपडे फाडण्याशिवाय राहणार नाही म्हणून जरा गार घ्या पोलीस बांधवांनो जरा गार घ्या वर्दीच्या गुरमित राहू नका वर्दी आज आहे उद्या नाही जर मागे लागलं ना कुणी साहेब या बाबासाहेबांनी एवढी ताकद दिली इकलनची ताकद फार बेकार आहे तुमच्या बंदुकीच्या गुळीला तुमच्या तोफेला आणि तुमच्या रणगाड्याला तुमच्या जेलला ती ताकद ऐकणार नाही नाटा साहेबांनी सांगितलं की ग्राम सेवकाला निलंबित झाला पाहिजे तिथं अध्यक्षांनी सांगितलं की पंचायत समितीने ठरवलं आता ग्रामसेवक निलंबित झाला पाहिजे पण माझं तर म्हणणं आहे ग्रामसेवक निलंबित झालाच पाहिजे पण आमच्या आई बहिणीवरती काठी उतरणारा प्रत्येक पुरुष त्याची सुद्धा वर्दी उतरवली गेली पाहिजे जोपर्यंत हे चांगल्यावरची वर्दी उतरता यांना वाटत नाही की माझ्या हातात गळ्यापर्यंत फास आलाय तोपर्यंत यांना माणुसकीची जाणीव होणार नाही आणि आदेश देणारे काही पण देतील जिथं गावातल्या लोकांनी तंटस्थ्या मूर्ती मिटवलाय जिथं गावाचा सोळखा झालाय तिथं ग्रामसेवकाला गुन्हा दाखल करायला लावणारा कोण म्हणून ग्रामसेवकापासून इथल्या पीआय पर्यंत इथल्या पीएसआय पर्यंत इथल्या डीवाय एसपी पर्यंत आणि नांदेडला अवस्थेला एसपी आणि कलेक्टर पर्यंत आणि यांचा कुणी बाप असेल यांना आदेश देण्यापर्यंत या सगळ्यांच्या जर नार्को टेस्ट केले ना तर सगळ्याच्या सगळे चोर या ठिकाणी उघड झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून पोलीस बांधवांना माझी पुन्हा विनंती की बाबासाहेबांची घटना आहे कायदा आमच्या बापानं लिहिलाय तुमच्या बापानं नाही तुमचा बाप फरार आहे तिकडं जाऊ गृहमंत्री त्यामुळे इथून पुढे या पुतळ्याच्या संदर्भामध्ये या अनुषंगाने या आंदोलनामध्ये आम्हाला आपल्याला जी जी काही मदत करता येईल ती ती मदत करायचं आश्वासन आमच्या नेत्यांनी तुम्हाला दिलेलं आहे काय कोरोनामा असतील आमचे संभाजी ब्रिगेडचे काही पदाधिकारी होते ज्यांच्या आम्ही संपर्कात होतो त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं हे आंदोलन फार ताकदीनं तुम्ही उभा केलेलं आहे खर तर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याच्यासाठी आंदोलन व्हायला नको होतं ती फार लाजीरवाणी बाब आहे पण या निमित्ताने सामाजिक समकसुद्धा बिघडायला नको
जर कोणाला वाटत असेल ज्यांच्या डोक्यामध्ये राजकारणाची आणि जातीची नशा आधी उतरलेली नसेल आणि त्यांना वाटत असेल की आम्ही मोठ्या आवाज म्हणून आम्ही वारक्या समाजाला चिडून टाकू, तर हा तुमचा गैरसमज आहे। हे मराठा समाजाच्या वतीनं तुम्हाला शब्द देतो, जिथं जिथं तुम्हाला कुठं अन्याय अत्याचार तुमच्यावरती होईल या आंदोलनाच्या संदर्भामध्ये तुम्हाला काय अडचण येईल तिथं बाळासाहेबजी नाटा यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून आम्ही तुमच्या सोबत शेवटपर्यंत राहू, एवढा शब्द या ठिकाणी देतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो। जय जिजाऊ, जय शिवराय।